हाय गाइस, वेलकम बैक टू द माय चॅनल। बरेच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे। सो बॅक पाहून तुम्हाला समजून गेले असणार की मी हा व्हिडिओ आज कशावर बनवत आहे। तर आज आपण बॅग पॅक करणार आहे आणि बाहेर फिरूया वॅकेशन। 5 टी शर्ट, 4 शर्ट, 4 डेनिम, 2 शॉर्ट्स, परफ्यूम, फेस वॉश, सेल्फी स्टिक, टॉर्च, 1 पेअर ऑफ शूज, नाईट पॅन्ट, स्लीपर सुद्धा आहे जे आपण घालून जाणार आहे। तर चला लगेच वेळ न करता आपण पॅक करूया। तसा हा माझा 10 दिवसाचा टूर आहे बाहेर जाण्याचा। तर एवढं तर सफिशियंट आहे। जर काही अडचण भासली तर आपण तिकडे सुद्धा शॉपिंग करूया बाहेर। बाहेर कुठे तर मी हे तुम्हाला आता लगेच नाही सांगत, तर आपण जेव्हा आपण बोलत ब्लॉग करूया त्यावेळेस तुम्हाला मी सांगतो की आपण कुठे जाणार आहे। तर ते ओके। अशा प्रकारे बॅग पॅक झालेली आहे। तर जास्त वेळ न करता आपण लवकरात लवकर निघूया, तसाही फार वेळ झालेला आहे। सो चला। सो गाइस, हम अभी गोवा जाने के लिए रेडी है। इस ट्रैवल से चालू है प्रोसेस। सामान डाल रहे हैं अभी। क्या हो गया? सफर चालू झालेला आहे। आमचे मित्र काही झोपलेले आहे, काही इकडे पार्टी म्हणत आहे। बस आम्ही 6 जण आहो। इनका भी कुछ वीडियो का चल रहा है। ये भी एक यूट्यूबर ही है। आम्ही तो सेटिंग चालू है, सेटिंग कर रहे हैं। बाकी सब जन सो रहे हैं। हमारे दोस्त भाई लोग इधर पार्टी कर रहे हैं। आम्हाला कॅबिन तर मिळालेली आहे, पण ह्या लाईट वगैरे आमचा चालू नाही होऊन राहिलेला। माहिती नाही याला बिल येते की काय येते, तर त्या कारणामुळे थोडं अवघड जाऊन राहिलं। सो आणि बाकीचं माहीत नाही, हा ACचं असं केल्यावर या लोकांना सुद्धा बिल येतात, काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही राव। सो गाईज, हे माझी पहिली सोलो ट्रिप आहे लॉंग। 1 ते 2 तासानंतर आम्ही ढाब्यावर थांबणार आहोत। तर जसं जसं आम्ही थांबत आहे, कुठे कुठे चांगले स्पॉट येत आहे, मी तसं तसं तुमच्यासोबत शेअर करतो। आणि बाकी तर चालू आहे आमचं। At 8:57 इन द इव्हिनिंग ढाब्यावर थांबलेलो आहो। काहींनी घरून वगैरे आणलेलं आहे, यांनी सुद्धा आणलेला आहे डब्बा वगैरे। कशाची भाजी आहे आज? कशाची भाजी आहे? बरबटीची। बरबटीची, बरबटीची। आणि अजून एक ऑर्डर केलेला आहे, ते येऊन राहिलेलं आहे। 3 दाल का बोलतो? नाही नाही, ते 2 दाल तडका करिये, रोटिया लगाइए, तर राईस बुलवाते हैं। प्रवास असल्या कारणास्तर आम्ही थोडंफार हलकेसं खाऊन राहिलेलो आहोत। वातावरण फार थंड आहे, छान आहे। ऑर्डर देण्यात मग्न आहे दादा। जिरा राईस आहे, वेज फ्राईड राईस आहे। सो काही जेवण वगैरे झालेलं आहे, जास्त काही फार जड नाही घेतलं। नॉनव्हेज वगैरे, दाल फ्राय, रोटी आणि दाल राईस। दाल राईस म्हणजे दाल राईस मिळून आम्ही काही खाल्लं, सॉरी जिरा राईस म्हणतात त्याला। आणि इकडे आता काही वेपर्स वगैरे घालायला आलो। थंड वातावरण आहे फार। ट्रॅव्हल थांबलेली आहे, 20 ते 15 मिनिटाचा ब्रेक होता। गोप्रोमध्ये शूटिंगसुद्धा चालू आहे, पण याचा गोप्रो काही काम नाही करून राहिलेला। गोव्याला थोडा वेळ लागेल जायला यावेळेस, कारण आमची गाडी पकडली होती। हाय गाइस, सो मॉर्निंग हो चुकी है, बस कुछ 2 घंटे बचे हैं बोलते। अभी पता नहीं, पहले बोले 5, फिर अभी 2 घंटे। सो गुड मॉर्निंग पीपल। तर थोड्या वेळ हे लोक थांबवणार आहे म्हणतात गाडी। ते लोक आलेले होते सांगायला की 5 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक देतो, फ्रेश वगैरे होऊन जा। सो तर आपण नेक्स्ट ब्लॉग बनवूया गोव्यामध्ये। चला
आता तर भेटूया सरळ गोव्यामध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, डू लाईक डू सबस्क्राईब अँड बेल आयकॉनसुद्धा. आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा की नागपूरकर राज्यात प्लीज डू सबस्क्राईब द माय चॅनल. चला भेटूया अशाच लवकरात लवकर नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शपाखेर बाय.